नमस्कार मित्रांनो, MBA कॅपरन 1 साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस स्टार्ट झाली आहे। तर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची पूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला पहिले सीटीसीएलच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचंय। इथे आल्यानंतर MBA ची टॅब ओपन करायची आहे। MBA ची टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, तुम्ही पाहू शकता फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1, यावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे, तुमचा जो पासवर्ड आहे आणि हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा फिल करून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी तो ॲप्लिकेशन आय डी टाकून घ्या। त्याच्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन आय डीचं पासवर्ड होतं ते पासवर्डसुद्धा टाकून घ्यायचं तुम्हाला। त्यानंतर कॅपचं तुम्हाला इथे टाकायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता ते बेरीज करायची होती, ती बेरीज करून तुम्हाला जे काही असेल ते तुम्हाला पुढे टाकायचं आहे। आणि आता लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपलं पुढे आता लॉग इन होईल। तुम्ही पाहू शकता तुमची इथे प्रोफाईल लॉग इन होईल। आता इथे तुम्हाला साईडला तुम्ही इथे पाहू शकता इथे ऑप्शन आहे फिल कॅपराऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म, तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करून घ्या, तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही। त्यानंतर फिल कॅपराऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। फिल कॅपराऊंड 1 ऑप्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर हे इन्स्ट्रक्शन तुमच्या पुढे ओपन होतील। हे इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। हे इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट फिलिंगवर क्लिक करायचं आहे। स्टार्ट फिलिंगवर क्लिक केल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होईल। आता इथे तुमची रँक दिसेल, तुमची ऑल इंडिया रँक, तुमची स्टेट रँक, तुमची जे मेरिट आहे तुमचं युनिव्हर्सिटीचं मेरिट ते सुद्धा दिसेल, आणि तुमचे जे होम युनिव्हर्सिटी आहे ते सुद्धा इथे दिसेल। त्यानंतर खाली स्क्रोल करायचं तुम्हाला। आता इथे तुम्हाला कोणत्या कोर्सेससाठी सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे मॅनेजमेंटचे पूर्ण कोर्सेस आहेत। मॅनेजमेंटच्या या कोर्सेसपैकी तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता इथे हे PGDM साठी आहे, MMS आहे, MBA आहे, MBA मार्केटिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MBA ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, MBA एन्व्हायरमेंट, MBA डिजिटल मार्केटिंग, त्यानंतर जनरल MBA हे आहे 101 नंबर, त्यानंतर MBA इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MBA मार्केटिंग टेक मॅनेजमेंट, जे काही तुम्हाला ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला MBA इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यापैकी तुम्हाला जे काही सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटसाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन आहेत गव्हर्नमेंट ॲडेड, अन ॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, त्यानंतर ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस, ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला पूर्ण ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही पूर्ण ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकता। यापैकी तुम्हाला जे ऑप्शन सिलेक्ट करायचं ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। तुम्हाला पूर्ण ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील तर पूर्ण ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे सिलेक्ट युनिव्हर्सिटी। आता इथे आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे, म्हणजे तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं आहे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे। इथे सुद्धा तुम्हाला पूर्ण युनिव्हर्सिटी अप्लाय करायचे असतील, सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता पूर्ण युनिव्हर्सिटी। जर तुम्हाला कोणती सेपरेट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही सेपरेट युनिव्हर्सिटीसुद्धा सिलेक्ट करू शकता। मी फक्त इथे पुणे युनिव्हर्सिटी ठेवणार आहे, बाकी पूर्ण युनिव्हर्सिटी काढून टाकेल। तुम्हाला जे कोणते ठेवायचे असतील ते तुम्ही इथे ठेवू शकता। तुम्हाला जो कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचं जे कोणती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे इथून सिलेक्ट करून घ्या युनिव्हर्सिटीमधून। मी आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट ते दोन सिलेक्ट केले आहेत। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला ज्या कोणत्या जिल्ह्यामधले कॉलेज पाहिजे तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कॉलेज तुमचे हवे आहेत ते तुम्हाला जिल्हे पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। मी पुणे युनिव्हर्सिटीमधले फक्त पुणे जिल्हा सिलेक्ट करणार आहे। तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हे इथे दिले आहेत, त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल तुम्हाला जिथे अप्लाय करायचा असेल जी तुमची युनिव्हर्सिटी असेल तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बाय डिफॉल्ट पूर्ण ऑप्शन सिलेक्ट आहेत, तुम्हाला इथून अनसिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही ऑप्शन सिलेक्टसुद्धा असू राहू देऊ शकता। तुमच्यापुढे कॉलेजचे ऑप्शन येतील त्यापैकी तुम्ही तुमचे ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता। पुढे तुम्हाला जो कोणता जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या। पहिले तुम्हाला इथे कोर्स सिलेक्ट करायचा आहे, कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे तीन ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पूर्ण ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला स्पेसिफिक कोणतं पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। पूर्ण ऑप्शन पाहून घ्या कोणतं कोणतं आहे, कशामध्ये काय आहे, आणि त्यापैकी तुम्हाला जे पाहिजे असेल ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून ठेवायचं आहे। तिन्ही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता इथे सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। आता पुढचं पेज ओपन होईल, इथे ओके करा। आता पुढचं पेज ओपन होईल, तुम्ही पाहू शकता पुढचं पेज ओपन होत आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉलेजची नावे आली आहेत, आता इन्स्टिट्यूटची नावे आली आहेत, त्यापैकी आपल्याला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला इन्स्टिट्यूटचा कोड तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचे आहेत।
तुमच्याकडे इन्स्टिट्यूटचा कोड असणं इम्पॉर्टंट आहे. आता इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं इन्स्टिट्यूटचे कोड आहेत, ते कोड काढून ठेवा. आपल्याला इथे चॉईस कोड काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता इथे पूर्ण एवढा मोठा चॉईस कोड आहे. आपली जी कट ऑफ लिस्ट होती त्यामध्ये हे सुरुवातीचे चार अंक दिलेले असतात, 6001. आता पुणे युनिव्हर्सिटीचं आहे हे, मेन जे पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे त्याचा हा कोड आहे 6001. ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचं आहे. तुम्ही जी कट ऑफ लिस्ट आहे आपली, त्या कट ऑफ लिस्टमध्ये पूर्ण पाहून घ्या तुम्हाला कोणती कॉलेजची नावे द्यायची आहे, त्याचे कोड काढून घ्या. त्यानंतर तुम्ही इथे कॉलेज सिलेक्ट करा. जिथे कुठे तुम्हाला अप्लाय करायचं असेल ते पूर्ण कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तुमच्या युनिव्हर्सिटीमधील चॉईस कोडनुसार तुम्हाला जे कोणते कॉलेज सिलेक्ट करून ठेवायचे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता ज्यांनी TFWC अप्लाय केलं आहे त्यांना हा जो कोड आहे हा कोड वेगळा असतो. तुम्हाला या कोडच्या समोर इथे टी असतं, ते TFWC कोड असतो, ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा एक कोड असतो, प्रत्येक कॉलेजचा सेम कोड असतो. आता इथे तुम्ही पाहू शकता, आता हे पहिलं जे कोड आहे हा कोड आहे युनिव्हर्सिटी कॉलेजचं, पुणे युनिव्हर्सिटी. आता हा जो कोड आहे हा पूर्ण कोड सेम असेल TFWC, फक्त याच्या पुढे टी असेल. हा झाला आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचा चॉईस कोड. फक्त हा जो चॉईस कोड आहे हा चॉईस कोड पूर्ण सेम असतो, फक्त याच्यासमोर टी असतो. ते तुम्हाला पाहून बरोबर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या कोणत्या कॉलेजला अप्लाय करायचं ते कॉलेजची इथे कोड सिलेक्ट करून घ्या. कॉलेजचे कोड सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. चॉईस कोड न चुकता बरोबर सिलेक्ट करून घ्या. चॉईस कोड सिलेक्ट करून घेऊन आता पुढे सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर आता इथे ओके करा. आता तुम्हाला तुम्ही कोणते कोड सिलेक्ट केले आहेत ते तुम्हाला दिसेल. तुम्ही पाहू शकता आपण इथे नावे आलेली आहेत. आता मी 8 कोड सिलेक्ट केले आहेत. पहिलं होतं डिपार्टमेंट ऑफ पुणे युनिव्हर्सिटी, त्यानंतर ऑल इंडिया AISMS, त्यानंतर असे पूर्ण कॉलेजची नावे आहेत. आता इथे तुम्हाला कोणता ऑप्शन कोणत्या नंबरात ठेवायचं आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता समजा आपल्याला हे जे पिंपरीचं DY पटेल आहे हे आपल्याला 2 नंबरात ठेवायचं आहे, ते तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे वरची जे ॲरो आहे या ॲरोवरती क्लिक करायचं आहे, जे आपलं कॉलेज आहे ते वरती जाईल. तुम्ही पाहू शकता DY पटेल पिंपरी 2 नंबर लागलेला आहे. तुम्ही दिलेल्या कॉलेजपैकी तुम्हाला कोणतं कॉलेज किती नंबर टाकायचं आहे ते तुम्ही इथून ठरवू शकता. आणि ते कॉलेज तुम्ही त्या नंबरात टाकू शकता. तुम्ही पाहू शकता मी 8 नंबरला मॉडर्न कॉलेज आणलं आहे. या प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट मॅनेज करायची, तुम्हाला कोणतं कॉलेज 1 नंबर द्यायचं, कोणतं सगळ्यात शेवटी द्यायचं ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानुसार तुमची कॉलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे. ज्याने TFWC केलं आहे त्यांनी TFWC चॉईस कोड आहे ते चॉईस कोड टॉपला ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या लिस्टनुसार जे कॉलेज टॉपचे आहेत त्यांना वरती ठेवा आणि बाकीचे कॉलेज तुम्हाला खालती ठेवायचे आहेत. ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही मॅक्सिमम 300 कॉलेज सिलेक्ट करू शकता आणि मिनिमम तुम्हाला 1 कॉलेज सिलेक्ट करावंच लागतं. आता इथे ह्या लिस्टमध्ये तुम्हाला 1 नंबरचं जे कॉलेज आहे हे जर कॉलेज तुम्हाला अलॉट झालं पहिल्या राऊंडमध्ये CAP Round 1 तर तुम्ही CAP Round 2 पार्टिसिपेट करू शकणार नाही. 1 नंबर असं कॉलेज ठेवा जे तुमच्या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे, तिथे जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेणारच आहात. असं कॉलेज तुम्हाला 1 नंबरला ठेवायचं आहे. त्यानंतर बाकीचे सिरियल आहे ते तुमच्यानुसार, जे कॉलेज टॉपचं आहे त्यानुसार तुम्हाला सिरियल बरोबर लावून ठेवायचे. त्यानुसार तुम्हाला लिस्ट तुमची बनवून घ्यायची. मॅक्सिमम तुम्ही 300 देऊ शकता. तुमच्या मनावर तुम्ही कितीही कॉलेज तुम्ही इथे द्यायचे आहेत 300 मॅक्सिमम देऊ शकता. त्यानुसार तुम्हाला जे कॉलेज द्यायचे आहे तिथे सबमिट करायचे आहेत, त्या कॉलेजचे नावे तुम्ही इथे सबमिट करू शकता. कॉलेजचे नावे दिल्यानंतर तुम्हाला इथे सिरियल लावून घ्यायचं आहे, कोणतं कॉलेज किती नंबर ठेवायचं तुम्हाला ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेज कोणत्या नंबरला कोणतं ठेवायचं ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर इथे ओके करा. आता पुढचं पेज ओपन होईल. तुम्ही पाहू शकता मी जे कॉलेज सिलेक्ट केले होते ते कॉलेज सिरियलनुसार आलेले आहेत. पूर्ण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे कोणतं तुमचं सिरियल बरोबर आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. चॉईस कोड सिरियलने लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचं आहे. तुमचं जे काही पासवर्ड असेल ते पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. जो पासवर्ड आहे तुमचा तो पासवर्ड टाका इथे. पासवर्ड टाकून आता कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. इथे ओके करा. आता इथे तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो सबमिट होईल. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो तुम्हाला OTP ते टाकायचा आहे. तो OTP ते टाकून घ्या. OTP टाकायचं तुम्हाला जे आलेल्या OTP SMS मध्ये. OTP टाकून तुम्हाला व्हॅलिडेट OTP क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTP क्लिक केल्यानंतर आपला जो ऑप्शन फॉर्म आहे तो सबमिट होईल. इथे तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो प्रिंट इथे तुम्हाला करून घ्यायचं. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. जे काही तुम्ही कॉलेजचे ऑप्शन दिले ते तुम्हाला कोणते कॉलेजचे नावे दिले तुम्ही ते समजून जाईल. प्रिंटवर क्लिक करून हे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या. तुम्ही पाहू शकता इथे आपण कोणते कॉलेजचे कोड दिले आहेत. 8 कोड दिले आहेत, ते कोड 8 सुद्धा आलेले आहेत इथे. चॉईस कोडमध्ये तुम्हाला जे कोणतं कॉलेज द्यायचं आहे त्याचा आधी कोड काढून घ्या. कोड एका पेजवरती लिहून घ्या. तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करा. त्यानुसार तुम्हाला इथे कोड दिसतील, ते तुम्हाला कोड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते सबमिट करायचे आहे. तुम्हाला ज्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर कॅप राऊंडचं कट ऑफ लिस्ट काढून घ्या. कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजचे कोड असतील, ते चॉईस कोड तुम्हाला बरोबर पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला जे कोणते कॉलेज द्यायचे आहेत ते तुम्हाला कॉलेज आधी कागदावरती लिहून ठेवायचं आहे. ते कॉलेज तुम्हाला सिरियलसुद्धा त्यांचे लावून ठेवा.
त्यानंतर इथे जे लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजचे कोड तुम्हाला बरोबर चेक करायचे आहेत आणि बरोबर चेक करून तुम्हाला जे कॉलेज आहे तेच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरायचा तुमच्याकडे 2 तारखेपर्यंत टाईम आहे, तर तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो काळजीपूर्वक भरा. तुम्हाला जे चॉईस कोड द्यायचे आहेत ते चॉईस कोड तुम्हाला बरोबर द्यायचं आहे. ज्यांनी TFW टेस्ट केला आहे त्यांनी TFW जे कोणते कॉलेज आहेत ते कॉलेज वरती ठेवा, त्याच्यानंतर तुम्हाला जे बाकीचे कॉलेज आहेत ते बाकीचे कॉलेज द्या. मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.